नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सादर आहे महाराष्ट्र पोलीस सराव प्रश्नांच भाग 24। मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये आपण पूर्वी झालेल्या परीक्षांमधील महत्त्वाचे प्रश्न तसेच पुढे होणारे परीक्षेत येऊ शकतील असे सर्व संभाव्य प्रश्न यांचा समावेश करत असतो। या प्रश्नसंचांद्वारे आपण चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, राज्यघटना, अर्थशास्त्र, मराठी व्याकरण, भूगोल, इतिहास हे सर्व महत्त्वाचे विषय कव्हर करत असतो। मित्रांनो, या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही सुरुवातीपासून सर्व व्हिडिओ पाहू शकता। तसेच मित्रांनो, जर जे कोणी विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि ज्यांना पोलीस व्हायचं आहे त्यांनी आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या देशामध्ये महात्मा गांधी पुस्तकालयाचे उद्घाटन झाले आहे? युरोपियन चॅम्पियन फायनलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण? एकतीसावे नाटो शिखर संमेलनाचे आयोजन कोठे झाले आहे? कोणता देश विसा बुडसॅट नामक जगातील पहिला लाकडी उपग्रह लॉन्च करणार आहे? जागतिक दानी निर्देशांक 2021 कोणता देश अग्रस्थानी आहे? जागतिक दानी निर्देशांक 2021 भारताचे स्थान कितवे आहे? या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते। गुजरात या राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती? महाराष्ट्रातील दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगेस असेही म्हणतात। या ठिकाणी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते। नाशिकमध्ये गोदावरी नदीवर येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो। जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला पर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा होता। जनगण मन हे गीत सर्वप्रथम कोणत्या दिवशी गायले गेले? जनगण मन हे गीत सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी गायले गेले? भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? आपला भारत देश हा गोलार्धामध्ये आहे। भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा तासांनी पुढे आहे। भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी झाले? भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धती कलम मध्ये दिली आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या दिवशी संमत करण्यात आला?
यावर्षी इंग्लंडमधील व्यापाऱ्यांचा एका गटाने ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या गाडीसमोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली होती? लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता? कीटक जीवनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते? सायकलचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? आजन्म समास ओळखा. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या उदाहरणाचा अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा अन्योक्ती व्यतिरिक्त अन्वय खालीलपैकी काय आहेत? रामने अभ्यास केला हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच व्हिडिओ मित्रांशी शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण या सिरीजद्वारे आपण 15 ते 20,000 प्रश्न कव्हर करणार आहोत. तर भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.